तर बुलेटिन मध्ये एक मोठी बातमी आपल्या समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उद्यापासून 3 दिवसाच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यावर शरद पवार असणार आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पवारांची तोफ धडाडणार आहे. तर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागलेत. राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार देखील 3 दिवसाच्या प्रचारावर आता आहेत. महाराष्ट्राच्या विविध गावांमध्ये जाऊन शरद पवार मतदारांशी संवाद साधणार आहेत. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी. अधिक माहिती घेऊया. अक्षय, काय सांगाल, शरद पवार उद्यापासून 3 दिवस प्रचार दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी कुठेतरी आपली ताकद या दौऱ्यांच्या माध्यमातून नक्कीच वाढवणार आहे. काय अधिक माहिती? अमृता, पहिला जो टप्पा झाला होता त्या पहिल्या टप्प्यामध्ये शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्र उस्मानाबाद आणि ठाणे ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला मोठी गळती लागली होती अशा या ठिकाणी पवारांनी पहिल्या सभा घेतल्या होत्या. उस्मानाबाद या ठिकाणी मोठं पाटील घरानं त्या ठिकाणी सोडून दिलं होतं. रामाजी पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केलं होता. ठाण्यामध्ये गणेश नाईक जे नाईक कुटुंब होते ते सोडून ते भाजपात गेलो. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या. कोल्हापूर म्हणजे धनंजय माडी यांनी सुद्धा राष्ट्रवादी सोडून ते भाजपात गेले. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला मोठं डॅमेज झालं आहे ते डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न पहिल्या टप्प्यामध्ये शरद पवार यांनी केला होता. आता तसंच दुसरा टप्पा देखील पवारांचा आता निश्चित झालेला आहे. 3 दिवसाचा हा त्यांचा दौरा असणार आहे. 8, 9, 10 असे 3 दिवस ते जातील आणि यामध्ये अहमदनगरमध्ये 8 तारखेला पहिली सभा होईल. नंतर पारोळ्यामध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर या विधानसभा मतदारसंघात, जो विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे आहे त्या विधानसभा मतदारसंघात होईल. वाशिम जिल्ह्यातील मनोरा कारंजा हा मतदारसंघात त्या ठिकाणी राष्ट्रवादीची सभा होईल. हिंगणघाट मध्ये सभा होईल. बुटीबोरी मध्ये सभा होईल आणि शेवटची सभा ही काटोल या ठिकाणी होईल. तर ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार ज्या मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे, विशेषतः करून आता हा जो उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा जो भाग आहे त्या भागामध्ये शरद पवार आता सभा घेणार आहेत. आणि त्या ठिकाणी एकंदरीत डॅमेज कंट्रोल सह येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पक्षाला फायदा होईल यासाठी या सभा महत्वाच्या ठरतील. नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर शरद पवार उद्यापासून 3 दिवसाच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान राष्ट्रवादीची ताकद महाराष्ट्रभर मुख्य मतदारसंघांमध्ये वाढवण्यासाठी शरद पवार देखील आता निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या दौऱ्यामार्फत शरद पवार मतदारांशी संवाद साधणार आहेत.